चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याबद्दल 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी खामगाव येथील टॉवर चौकातील भाजपा कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होताच संपूर्ण भारतामध्ये एकच आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर खामगाव येथे हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली, तसेच नागरिकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष करीत देशाचे नाव संपूर्ण जगामध्ये मोठे करून चंद्रावर आपली छाप सोडणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. या जल्लोषाचे वेळी संजय शिंगारे, शरदचंद्र गायकी, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, डॉक्टर एकनाथ पाटील, मुन्ना पुरवार, अनिता देशपांडे, राजेंद्र धनोकार, विजय उगले, सत्यनारायण थानवी, शिवानी कुलकर्णी, भाग्यश्री मानकर, प्रवीण कदम, अनिस जमादार, वैभव डवरे, पवन गरड, शुभम देशमुख, राजेंद्र भैया, शेखर कुलकर्णी, सुभाष इटनारे, जितेंद्र पुरोहित, राजा फईम, गजानन मुळीक, रोहन जयस्वाल, हर्ष मोहता, पवन ठाकूर, पवन राठोड, रवी गायगोळ, अमोल राठोड, संदीप राजपूत, प्रसाद एदलाबादकर, मयूर घाडगे, संतोष येवले, शशी वक्ते, रोहन शर्मा आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरामध्ये आनंदोत्सव साजरा केला. विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा खामगाव येथून हा वृत्तांत.